रुपेश मडवी। हा चुंडिया दरम्यान मिस टायमिंग झालंय, मात्र ब्रेक करून जाईल सीम रेषी पलीकडे ज्युनियर नितीनच्या बॅट मधून हा षटकार। पंचेचाळीस धावा दापालकावरती येत आहेत। हा चेंडू या दरम्यान काय मात्र शॉटचं सिलेक्शन होतं, टायमिंग बेमिसाल। या दरम्यान 50 धावा कंप्लीट केल्या देसाई संघाने। जुनियर नितीनसाठी हा चेंडू डिफेन्स केला समोरच्या दिशेने चेंडूने, दरम्यान 23 धावा खर्च केला। चौथा षटकाला सुरुवात झाली, डॉप आहे, जे मिस टायमिंग आहे, प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं, मात्र इथनं सोपा जे असेल मात्र खेळ खूप चांगला केला होता। अंतिम षटके डेट ओव्हर मध्ये हा चेंडू क्रॉस झाला, चांगला प्रकारची फलंदाजी। चेंडू या दरम्यान क्रॉस झाला, चांगला प्रकारची फलंदाजी, शॉटपीट चेंडू होता। दरम्यान धावसंख्या खूप वेगाने पुढे जातीये, शॉर्ट पिच आहे, अजून एक संधी, मात्र कारण इथं झेल सोडला होता नितीनचा आणि त्याच्यानंतर नितीनला थांबवणं सोपं नसेल, अजून एक षटकार। आठ चेंडू मध्ये 30 धावा बनवल्यात आणि इथं नितीनला थांबवणं सोपं नसेल। पंकज बोराडे तयार, हा चेंडू नितीन साठी, व्हॉट अ शॉट, आठवण करून दिली, हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय आणि चेंडू सर जातोय लांगाच्या वरून सीमा रेषा पार, षटकार। नाही ते मत सिद्ध करतो नितीन पाटील, हा चेंडू सुद्धा नितीन पाटील साठी ओव्हर पिच होता, यावेळी मत फेकून दिलाय, ही सीधा मासिव, जय बाबा सरांचा इशारा येतोय की या बॉल मध्ये देखील मोहर लागेल षटकाराची। मागितली जात होती शेवटचा बॉल, यावी नितीन साठी, व्हॉट अ शॉट, सामना खुला केला वागेशच्या बॅट म्हणणं, अजून एक सनसनीत षटकार येतोय वागेश्वर देसाई संघासाठी।